नमस्कार, केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्र्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही, तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार का गप्प? आमदार प्रसाद लाड यांनी विचारला खडा सवाल। दापोली तालुक्याच्या भोपण गावातील बेपत्ता झालेल्या नुसेबा सई बोले या चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानं माजली एकच खळबळ, घातपात की नैसर्गिक मृत्यू? पोलीस तपास सुरू। आणि रत्नागिरीतील श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव शासनाच्या नियमांचं पालन करत साधेपणानं केला जाणार साजरा, देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांची ग्वाही। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्र्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही, तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गप्प का? असे रोखठोक प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे। मुख्यमंत्र्यांना या विषयावर बोलायचा अधिकार नाही आहे, त्यांनी त्यांची नैतिकता घालवलेली आहे या विषयामध्ये। जो सचिन वाझे 2008 शिवसेनेचा प्रवक्ता होता, खाजा इंड्यूस प्रकरणात जो सस्पेंड झाला होता, ज्याला जेल झाली होती, त्यानंतर तो बाहेर आला, 16 तो निलंबित होता। शिवसेनेचं सरकार आल्यानंतर रात्री 9 विशेष समितीची बैठक लागते, 10 नोटिफिकेशन निघतं, 6 सचिन वाझेला ऑर्डर मिळते आणि 11 ज्या CIU युनिटचं सिनियर PI पद एक सिनियर PI किंवा ACP दर्जाचा अधिकारी असतो, त्या API दर्जाच्या अधिकाऱ्याला ते पद दिलं जातं। याचा अर्थ यामध्ये शिवसेनेचा प्रवक्ता हा CIU युनिटचा प्रमुख झाला हे स्पष्ट होतं, त्यामुळे शिवसेनेला या विषयावर बोलण्याची नैतिक जबाबदारी नाही। आणि मी काल देखील म्हटलं, ज्या महाराष्ट्राचं अनेक वर्ष नेतृत्व सन्माननीय शरद पवार साहेबांनी केलं, ज्यांच्याकडे गृहखातं स्वतःकडे होतं, RR पाटीलसारखे अतिशय उत्तम असे गृहमंत्री राष्ट्रवादीने दिले आणि त्या राष्ट्रवादीकडे गृहखातं असताना शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते गप्प कसे बसू शकतात? अजूनपर्यंत कारवाई का होत नाही? का मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर दबाव आहे का, किंवा महाआघाडी सरकारमध्ये काहीतरी घालमेल आहे का? हा देखील प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडी शासनावर कडक शब्दात टीका केली आहे। काल देखील मी माननीय गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा याची मागणी केली। या मागणीवरती सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि या राज्याचे मंत्री जयंत पाटील साहेबांनी देखील स्टेटमेंट केली की अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही आहे, अनिल देशमुख अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। पण पुन्हा एकदा मी तुमच्या माध्यमातून सूत्रवाच करू इच्छितो, अनिल देशमुखांनी जर चांगल्या पद्धतीत काम केलं असतं तर सचिन वाझेला अटक करायची गरज लागली नसती। सचिन वाझे हा एक गुन्हेगार आहे, या देशाचे उद्योगपती जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराखाली जी स्कॉर्पिओ गाडी जिलेटिनच्या साठ्यासकट मिळाली, ती गाडीच कोणी सचिन वाझेने ठेवली होती असं त्याने कबूल केलं आहे।
यामध्ये दुसरी गाडी जी इनोवा गाडी ज्यामधून काही अधिकारी फॉलोअप करत होते ती गाडी देखील पोलिसांचीच होती। याचा अर्थ असा होतो की मुंबई पोलिसांनी साठेलोट करून मुंबई पोलिसांनीच दहशतवादी कृत्य केलंय हे समोर येत आहे। त्यामुळे ज्या खात्याचे मंत्री ज्या सचिन वाजेंच्या सस्पेन्शनसाठी आम्ही वेळोवेळी मागणी केल्यानंतर सस्पेन्शनची गरज नाही असं जे गृहमंत्री म्हणत होते त्या गृहमंत्र्यांचं तोंड आता काळं झालंय। त्यामुळे सचिन वाजेची अटक स्कॉर्पिओमध्ये केलेलं कृत्य मिळालेली इनोवा आणि तीही मुंबई पोलीस आयुक्तालयातून मिळालेली इनोवा या सर्व गोष्टी पाहता यामध्ये सचिन वाजे आणि पोलीस खात्यात किती इन्वॉल्व्ह होतं हे माहीत पडत आहे। त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे, तात्काळ चौकशीचे आदेश दिले पाहिजेत। आमदार प्रसाद लाड यांनी सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणामध्ये शासनावर अनेक गंभीर आरोप केले आहेत। सचिन वाझे प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं, सरकार संपणार की राहणार काय? आम्हाला सरकार संपणार की राहणार या विषयापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय द्यायला पाहिजे। मनसुख हिरेन जो मृत्युमुखी पडला जो निरपराध होता त्याच्या कुटुंबियाला न्याय देणं हे आमचं काम आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे। त्यामुळे मनसुख हिरेन खून प्रकरण आता छडा लागला पाहिजे। सचिन वाझे प्रकरणातून अशा अजून किती आत्महत्या करवल्या गेल्या, किंबहुना ते खून होते पण ते आत्महत्या दाखवल्या गेल्या, त्या सर्व जुन्या प्रकरणाचा छडा देखील एनआयएने लावला पाहिजे। कारण प्रमुख आरोपीच पकडला गेला आहे आणि या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी सत्य बाहेर येईल। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेले अर्थसंकल्प बारामती आणि इंदापूरसाठी असल्याचा घणाघाती आरोप करत अर्थसंकल्पात कोकणाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम शासनानं केलं असल्याचा आरोप केला आहे। ज्या 700 किलोमीटरचा कोकण किनारा आहे त्या पर्यटनाला 200 कोटी कसे परवडतील याचा आराखडा पर्यटन मंत्र्यांनी द्यावा। कोकण वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करा म्हणून आम्ही विधान परिषदेत विधानसभेत मागणी केली, त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही। इंदापूर बारामतीच्या पाण्याच्या लाईनसाठी 5,500 कोटी पण कोकणासाठी 550 कोटी देखील नाहीत। कोकणातलं जे पाणी वाहून जातं समुद्रात जातं त्याला कुठेतरी पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून कोकणाला पाण्याची आपण सोय केली पाहिजे। देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये ते पाणी अडवून कोकणासहित मराठवाड्यात देखील नेण्याची जी स्कीम होती त्या स्कीमची कुठेही योजना नाही। कोकणामधील गडकिल्ल्यांसाठी कुठलाही निधीचं नियोजन नाही, कोकणासाठी कुठलंही विशेष पॅकेज नाही। देवस्थानांच्या विकासासाठी जो निधी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात दिला गेला तो निधी कोकणातील देवस्थानाला दिला गेलेला नाही आहे। पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचे समुद्र किनारे विकसित करायला हवे त्याच्यासाठी देखील निधी दिला गेलेला नाही आहे। अशा प्रकारे अनेक कितीतरी गोष्टी जो कोकणाच्या जलवाहतुकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची योजना नाही, कुठल्याही प्रकारचा निधी नाही, कोकणातल्या बंदरांना विकसित करण्याचा कुठलाही विकास नाही, निधी नाही, प्रयोजन नाही किंवा कल्पना देखील नाही। त्यामुळे हा जो अर्थसंकल्प होता हा बारामती इंदापूर पश्चिम महाराष्ट्रासाठी फक्त होता हे आम्ही तुम्हाला सांगू। कोकणामध्ये लघुउद्योजक आणावेत, कोकणामध्ये लघुउद्योजक यावेत, कोकणाचा विकास व्हावा, कोकणातील माणूस स्वावलंबी व्हावा याच्यासाठी कुठला प्रयत्न नाही। रत्नागिरीच्या एअरपोर्टचा कुठलाही यामध्ये उल्लेख नाही। चिपळीच्या बाबतीत देखील असमाधानकारक उत्तर। या सर्व गोष्टीमुळे कोकणाची निराशा केली गेली असं माझं स्पष्ट मत आहे। महाराष्ट्रासह मुंबई इथं कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आणि रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराचा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित केला असल्याचं पत्रकारांजवळ बोलताना ते म्हणाले। कोविडच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार झाला, कोविडच्या बाबतीत पीपीई किट असतील, मास्क असतील, सॅनिटायझर असतील, ऑक्सिजनच्या मशीन असतील, व्हेंटिलेटर असतील, जम्मू कोविड सेंटर असतील यामध्ये 1,000 कोटीचा जो भ्रष्टाचार झाला त्याचा कुठलाही हिशोब नाही।
मुंबईमध्ये 1100 कोटी रुपये बिना टेंडर कोविड सेंटरसाठी दिले गेले, त्याचं उत्तर नाही. स्टँडिंग कमिटीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना देखील अजूनपर्यंत ते 1100 कोटी पास होऊ शकलेले नाही आहेत. याचा अर्थ कळतो की यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे. महापालिकेतला भ्रष्टाचार काल काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापनी देखील एसटीपीच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून उघड केला. त्यामुळे शिवसेना ही भ्रष्टाचाराने मांडलेली आहे. मुंबई महापालिकेमध्ये प्रचंड प्रमाणात त्यांचा भ्रष्टाचार आहे. आणि स्वतः इकडच्या जिल्हा रुग्णालयाचा विषय उचलला होता. यामध्ये असलेला अनागोंदी कारभार, 12 हेल्पर्स म्हणजे नर्सेस किंवा वॉर्डबॉयची कमतरता, डॉक्टरची कमतरता, निधीची कमतरता, हॉस्पिटलची अतिशय दयनीय अवस्था, गर्भवती महिलांची गैरसोय, कोविडसाठी वेगळी यंत्रणा नाही, या सगळ्या गोष्टीचा मी अधिवेशनामध्ये उहापोह केला. माननीय उपमुख्यमंत्री समोर होते, परंतु सरकारने याचं उत्तर अद्याप दिलेलं नाही आहे. सरकार लेखी उत्तर देईल असं मला कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकारच्या उत्तराची वाट पाहतोय. जर उत्तर असमाधानकारक झालं तर सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धनजी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धनजी यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन या जनसुविधेसाठी आणि आरोग्य सुविधेसाठी भारतीय जनता पार्टी माझ्या नेतृत्वाखाली करेल, हे आपल्या माध्यमातून मी जाहीर. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या भोपण गावातील बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय नुसेबा सहिबुले या चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे. दापोली तालुक्यातील भोपण मुस्लिम मोहल्ला येथील नुसेबा हनीफ सही बोले ही शुक्रवारी आपल्या भावाबरोबर खेळत असतानाच अचानक बेपत्ता झाली आणि शोध सुरू असतानाच दाभोळ खाडीत तिचा मृतदेह सापडल्यानं संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची पोलीस विभागानं गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आता या चिमुकलीचा घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू याचा शोध लागेल आणि त्यानंतरच सत्य समोर येईल असं बोललं जात आहे. या घटनेची खबर मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भोपण परिसराची पाहणी केली. तसंच यामागे काही घातपात आहे का याची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिले. रत्नागिरी येथील प्रसिद्ध श्री देव भैरीबुवाचा शिमगोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणानं साजरा केला जाणार असल्याची माहिती भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी दिली आहे. उदयसामांना भेटून आम्ही सगळ्या शिमगोत्सवाची रूपरेषा सांगितली, त्यांना ती मान्य झाली. आम्ही सड्यामेऱ्याचे दिवस सावन, दिनेश सावन, नंतर राजन जोशी आणि आमचे ॲडव्होकेट भाऊ शेटे हे असे आम्ही भेटून आलो. आमची मीटिंग झाली, चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली सामंत साहेबांनी आणि आम्हाला शिमगा फक्त शासनाचे नियम पाळून म्हणजे कोरोनाविषयी जे नियम आहेत ते पाळून कसा साजरा करावा, सॅनिटायझरिंग, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग वापरून कसा साजरा करा आणि कोणालाही असा दुखवल्यासारखं होऊ नये, शिमगा माझा आहे असं पण ते म्हणाले,
त्याच्यामुळे आम्हाला आणखीन बरं वाटलं आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे. श्री देव भैरी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुन्ना सुर्वे यांनी भैरीबुवाच्या शिमगोत्सवाची नियमावली सविस्तरपणे सांगितली. शिमगोत्सवाची आढावा बैठक सुरू झाली आणि शिमगो देवीप्रमाणे आमचं जे निशाण येतं योगेश्वरीच्या इथून 10 वाजता आमंत्रण घेऊन येतं इथे भैरीला तसं निशाण येणार आणि 11 वाजता सगळं ते काम आमचा याचा कार्यक्रम आटपेल आणि मिऱ्यावरच्या आणि जाकी मिऱ्यावरच्या पालख्या भेटून गेल्या भैरीला की भैरी बुवा 12 वाजता आपल्या रथात बसेल. आमचा रथ बनवला असेल पालखी खांद्यावरून जाणार नाही रथातून जाईल. जिथे मार्ग रथ जाऊ शकत नाही तिथे फक्त खांद्यावरून नेली जाईल. बाकी सर्व ठिकाणी पालखी रथातूनच जाणार. रथातून आम्ही स्वयंसेवक ठेवलेले आहेत ते पूजा स्वीकारतील आणि गुरुमंडळीची पूजा करतील. म्हणजे रथामध्ये वर यायचीसुद्धा कोणाला गरज नाही वरती पूजा घेतली जाईल. तसंच संध्याकाळी पौर्णिमे दिवशी 6 वाजल्यापासून केळकर डेअरी ते प्रशांत विलणकरांच्या मागच्या बाजूचं देवळाच्या बाजूचं विलणकरांचं घर दोन्ही बाजूनं बॅरिकेड लावून आणि पोलीस बंदोबस्त ठेवून माणसांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे 12 रात्री 12 वाजेपर्यंत. कारण पालख्या फक्त येतील आणि तिथे जास्त गर्दी होऊ नये देवळ मंदिर परिसरात म्हणून हे काळजी घेतलेली आहे. परत दुसऱ्या दिवशी सकाळपासून देऊन नेहमीप्रमाणे चालू असेल. या प्रसंगी अंकुश शिवलकर, दीपक कीर, राजन जोशी, प्रकाश विलणकर, विकास मयेकर, प्रकाश घुडे, राजन फगरे, मुन्ना विलणकर, जित्यू भोंगले आदी उपस्थित होते. सानेवरच्या मागे जिथे होळीचं ठिकाण आहे तिथे जाईल. तिथे होळी घेऊन 3 वाजेपर्यंत होळी उभी केली जाईल आणि त्या दिवशीचा कार्यक्रम दुपारचा संपून जाईल. रात्री निशाण निघेल भैरी देवस्थानचं 9 वाजता पूर्व तर ते निशाण संपूर्ण वाड्यात दरवर्षीप्रमाणे जसं निघतं फिरतं तसं ठराविक लोकांच्या उपस्थितीत ते निघेल. त्याच्यामध्ये 30-40 माणसं असतील अशी व्यवस्था करण्यात केली आहे. त्याप्रमाणे स्वयंसेवक ते आमचं काम करतील. ते झाल्यानंतर रंगपंचमी आदल्या दिवशी पालखी मुरुगवाड्यामध्ये जाईल. मुरुगवाड्यामधून ती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी दिवशी नेहमीप्रमाणे उठून जोगेश्वरीची भेट घेऊन झाडगाव नाक्यावरून गाडीतळावरून नवलाईच्या देवळातून पोलीस स्टेशनमधून धनजी नाक्यावरून राधाकृष्ण नाक्यावरून राम नाका तिथून मारुती याळतून गोखले नाक्यावरून मुरलीधर मंदिरात रात्री 11:30 येईल आणि 12 वाजता गाराणा होऊन कार्यक्रम संपेल. दरवर्षी कोकण आणि विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र शिमगोत्सवावर शासन आणि प्रशासनानं अनेक बंधनं घातली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध भैरीबुवाचा आणि मिऱ्याचा शिमगोत्सव कसा असेल याची माहिती दिनेश सावंत यांनीही पत्रकारांना दिली.
50 माणसांची त्यांनी परवानगी दिली आम्हाला. 50 माणसं शिमगोत्सव करताना ढोल आणि पालखी असे मिळून 50 माणसं असतील. ढोल मंदिराच्या बाहेर राहतील, पालखी आत जाताना आमची 25 माणसं जातील आणि 25 माणसं त्या देवस्थानची असतील. सडामिऱ्यावरनं पालखी जेव्हा निघते ती शाळेकडून जाकीमिऱ्या मंदिर मार्गाने येते, ती सरळ धारगाव नाक्यावरून जुगाईला भेटते. जुगाईला भेटताना आमच्या पालखीबरोबर 25 माणसं आत जातील. जुगाईची इथे भेट होईल, गाराणे झाले की तिथून निघेल बैरीच्या सानेच्या मागून. गोवेकरांच्या घराजवळून मूळ चौतरा आमचा साबण चाळुक्य वंशाचा आहे, मी आता चौकी ज्याला म्हणतात तिथे बसेल. तिथले गाराणे नारळ देऊन झाले की ती सरळ प्रकाश सावंतांच्या घराजवळ निघेल बाहेर. मग गुलाबच्या दवाखान्याकडचा रस्ता आहे ना तो, तिथून धाडगाव नाक्यावर येईल. धाडगाव नाक्यावरून शिवाय स्कूल गाडीतळ मार्गे राहीतलं मूळ नवलादेवी पावणादेवीचं देवस्थान आहे तिथे जाणार. तिथे भेटणार, तिथून पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशनवरनं धनजी नाका आणि धनजी नाक्यावरून सरळ राधाकृष्ण नाका, गोखले नाका, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, मुरलीधर मंदिर करून बैरीला येईल. साधारण 10:30 बैरीला ह्यावर्षी भेटायचं नियोजन केलेलं आहे. 5-10 मिनटं मागे पुढे होऊ शकतं, पण बैरीला पण भेटताना 25 माणसं आत जातील. आमची होळी समोर मलुष्टे कंपाऊंड आहे, तर आलेली मंडळी जी आहेत त्यांना सगळ्यांना होळीजवळ पाठवलं जाईल. 25 माणसं बैरीच्या मंदिरात जातील, बैरीची भेट होईल, तिथली गाराणे झाले की आम्ही होळी तोडून आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार. त्यामध्ये आम्ही पालखी खांद्यावरूनच येणार आहे, कारण गल्लीबोळातून गाड्या फिरत नाहीत. फक्त ह्यावर्षी आम्ही स्वतःवर निर्बंध असे घातले आणि 2 दिवस अगोदर रिक्षा फिरवून सगळ्या भाविकांना विनंती करणार आहोत की ह्यावर्षी आम्ही पालखीबरोबर उलपे स्वीकारणार नाही. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्र्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही, तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार का गप्प? आमदार प्रसाद लाड यांनी विचारला खडा सवाल. दापोली तालुक्याच्या भोपण गावातील बेपत्ता झालेल्या नुसेबा सई मुले या चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानं माजली एकच खळबळ. घातपात की नैसर्गिक मृत्यू? पोलीस तपास सुरू. आणि रत्नागिरीतील श्री देव भैरीबुवाचा शिमगोत्सव शासनाच्या नियमांचं पालन करत साधेपणानं केला जाणार साजरा. देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांची ग्वाही. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.